विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 10वीच्या शैक्षणिक वर्षात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। या भूगोल विषयाच्या अभ्यासाची सुरुवात आपण क्षेत्रभेद या प्रकरणाने करणार आहोत। आपण म्हणजे माणूस ज्यावेळी जन्माला येतो खऱ्या अर्थाने त्याचवेळी माणसाच्या जीवनामध्ये भूगोलाच्या अभ्यासाची सुरुवात होते। कारण जन्माला आल्यानंतर आपण जेव्हा दृष्टी जेव्हा आपण डोळे उघडतो डोळे उघडल्यामुळे आपल्याला जी आपल्याला समोर दृष्टी दिसते त्या ती दृष्टी पाहणं म्हणजे भूगोलाच्या अभ्यासाची सुरुवात आहे। लहानपणापासून आपण आजूबाजूला घडणाऱ्या अनेक क्रिया प्रक्रिया घटकांचा अभ्यास हा पाहतच असतो। इयत्ता पहिलीमध्ये आपण जातो आणि परिसर अभ्यास या अभ्यासक्रमांतर्गत या पुस्तकांतर्गत भूगोलाचा अभ्यास सुरू होतो। तर इयत्ता 5वीपर्यंत आपण परिसराचा अभ्यास करत राहतो। 6वीमध्ये गेल्यानंतर आपल्याला भूगोल या विषयाचा सखोल अभ्यासाची सुरुवात होते। या भूगोल विषयाच्या अनेक अभ्यास पद्धती आहेत। व्याख्यान पद्धती आहे, क्रिया पद्धती आहे, व्याख्यान पद्धती आहे, गटचर्चा पद्धती आहे, अनेकविध पद्धतींनी या विषयाचा अभ्यास करता येतो। पण सगळ्यात महत्वाची आणि प्रभावी पद्धत म्हणजे क्षेत्रभेद आहे। क्षेत्रभेद हा शब्द आपल्यासाठी सगळ्यांना नवीन असला तरी ही अभ्यास पद्धती आपल्यासाठी नवीन नाही। आपण लहानपणी कधीतरी पालकांच्या सहलीला गेलो असेल, पर्यटनाला गेलो असेल, शाळेच्या सहलीमधून गेलो असेल, या प्रत्येक वेळी आपण भूगोलाचा अभ्यास परिसराचा अभ्यास केलेला आहे। पण क्षेत्रभेद ही अभ्यास पद्धती भूगोलासाठी अत्यंत महत्वाची आणि अत्यंत उपयुक्त आहे। अनेकविध अभ्यास पद्धतींच्या पैकी अत्यंत प्रभावकारी आणि सगळ्यांना आवडणारी मनोरंजक ठरणारी अशी ही क्षेत्रभेद अभ्यास पद्धती आहे। या अभ्यास पद्धतीचा वापर का करायचा, का महत्वाची आहे, ही सगळ्यांना का इझी वाटते याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये आज करायचा आहे। क्षेत्रभेटीद्वारे आपल्याला अनेक भौगोलिक संकल्पनांचा अभ्यास करता येतो। अनेक विषयांचा वर्गामध्ये अभ्यास करत असताना चार भिंतींच्या अध्यापनामध्ये अध्ययनामध्ये खूप मर्यादा आहेत। अनेक क्रिया प्रक्रिया आपण अभ्यासत असतो पण सगळ्या क्रिया प्रक्रिया डोळ्यांनी पाहता येत नाहीत, केवळ ऐकून आपण शब्दांच्या सहाय्याने त्या समजून घेत असतो। पण जेव्हा आपण एखादी क्रिया प्रक्रिया संकल्पना प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो तेव्हा त्याचं आकलन आपल्याला खूप चांगल्या प्रकारे होतं। उदाहरणार्थ मी समजा म्हटलं ग्रहण, ग्रहण ही प्रक्रिया आपण पुस्तकामध्ये अनेक वेळा वाचली असेल, कदाचित कॉम्प्युटरमध्ये पाहिली पण असेल। पण जर तुम्ही शाळेच्या नियोजनाच्या माध्यमातून कुठेतरी मोकळ्या जागी गेलात, क्षेत्रभेट आयोजित केलीत आणि तिथं जर ग्रहणाचा अभ्यास केला तर ती तुम्हाला जन्मभर लक्षात राहील। उदाहरणार्थ 9वीमध्ये तुम्ही वितरण प्रक्रियेचा अभ्यास केलेला आहे, खडकांचा अपक्षय काय असतो, कसा होतो, हे सगळं पाहिलेलं आहे। पण अपक्षय ही क्रिया वर्गात चार भिंतीत बसून अर्ध्या तासात एक तासात शिकता येईल का? नाही शिकता येणार, कारण ही क्रिया वर्षानुवर्षे घडणारी आहे। अर्थात क्षेत्रभेटीला आपण गेलो एखादा दिवस दोन दिवस तरी विदारण ही प्रक्रिया आपल्याला प्रत्यक्ष कशी घडते डोळ्याने पाहता येणार नाही, पण तिथं गेल्यानंतर जो खडक आपल्याला बघायला मिळणार आहे त्या खडकाची अवस्था पाहिल्यानंतर त्याचे तुकडे पाहिल्यानंतर शिक्षकांच्या मदतीनं विदारण अपक्षय या क्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेता येतात। म्हणजेच भौगोलिक संकल्पनांचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे सजीवपणे करण्यासाठी आपल्याला क्षेत्रभेट ही अभ्यास पद्धती खूप उपयोगाची आहे। क्षेत्रभेटीद्वारे मानव आणि पर्यावरण यांचा सहसंबंध आपल्याला जाणून घेता येतो। माणूस जन्माला येतो तो पर्यावरणातच माणसाबरोबर अनेक वनस्पती पशु पक्षी अनेक घटक या निसर्गामध्ये ते निसर्गाकडून बऱ्याचशा गोष्टी घेतात आणि बऱ्याचशा गोष्टी निसर्गाला सुद्धा परत करतात। पण माणूस हा असा एकमेव बुद्धिमान प्राणी आहे की ज्यानं निसर्गाकडून बरंच काही घेतलं पण परत मात्र थोडंच काहीतरी देत। माणसाच्या अस्तित्वाचा माणसाच्या या जीवनाचा परिणाम नैसर्गिक प्रक्रियांच्यावरती म्हणजेच पर्यायानं पृथ्वीवरती निसर्गावरती कसा झाला, निसर्गामध्ये काय काय बदल होत गेले याचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो। निसर्ग आणि मानव हे दोघेही खऱ्या अर्थाने एकमेकांच्यावरती अवलंबून आहेत, पण तसं पाहिलं तर मानव हा जास्त अवलंबून आहे। ग्लोबल वॉर्मिंग, समुद्राची वाढती पाण्याची पातळी यासारखे शब्द आपल्या कानावर कधीतरी पडले असतील, या पाठीमागची कारणं काय आहेत, काय नेमकं घडत असावं, हे सगळं आपल्याला अधिक जाणून घ्यायचं असेल तर क्षेत्रभेट यासारखी दुसरी अभ्यास पद्धतीनं उपयुक्त अभ्यास पद्धती नाही। क्षेत्रभेटीद्वारे संबंधित क्षेत्रातील आपल्याला सामाजिक आर्थिक ऐतिहासिक अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करता येतो। समजा आपण एखाद्या क्षेत्रामध्ये क्षेत्रभेटीला गेलोय अभ्यासाला गेलोय ते तिथे गेल्यानंतर साहजिकच तुम्हाला तिथलं समाज जीवनाचं दर्शन घडतं। समाजामध्ये काय काय तिथे क्रिया घडतात, कोणत्या धर्माचे कोणत्या वंशाचे लोक तिथं राहतात, कुठल्या धर्माचं प्राबल्य जास्त आहे, समाज व्यवस्था कशी आहे, त्यांच्या सामाजिक जाणीवा किती प्रगल्भ आहेत,
या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या एका क्षेत्रभेटीमध्ये सहज निरीक्षणातून अभ्यास देतात की ज्या वर्गामध्ये केवळ शब्दांच्या माध्यमातून अभ्यासणं खूप अवघड जात असतं. दुसरी गोष्ट, त्या क्षेत्रात गेल्यानंतर साहजिकच आपल्याला आर्थिक बाबींचा अभ्यास करता येतो. भूगोलामध्ये आपण कधीतरी ऐकलंय की प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय. मग आपण ज्या क्षेत्रात जातोय त्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारचे व्यवसाय चालतात, प्राथमिक आहेत का द्वितीयक आहेत का तृतीयक आहेत. प्राथमिक असतील तर कोणते नैसर्गिक घटक त्याच्यासाठी कारणीभूत आहेत, द्वितीयक असेल तर कोणत्या प्रकारचे कारखाने आहेत, तृतीयक असतील तर कोणत्या प्रकारच्या व्यवसायाचा संबंध तिथं जास्त आहे किंवा कोणत्या व्यवसायांची संख्या जास्त आहे, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासता येतं. तिसरी गोष्ट ऐतिहासिक आहे, ऐतिहासिक गोष्टी पण पाहता येतात. संबंधित क्षेत्रामध्ये गेलो आपण, क्षेत्रभेटीला गेलो आणि ते क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये काहीतरी पाठीमागच्या वर्षामध्ये किंवा काही गेल्या काही युगांमध्ये ऐतिहासिक घटना त्या ठिकाणी घडलेल्या असतात. फार लांबचं उदाहरण नको, आपण एक जवळचं उदाहरण घेऊयात. विट्याच्या जवळ बाणूरगड नावाचं एक ठिकाण आपल्याला ऐकून कधी काही जणांना पाहूनही माहिती असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी त्या ठिकाणी आहे. एवढं मोठा आपल्या ठिकाणी तो ऐतिहासिक ठेव आहे पण खूप थोड्या जणांना माहिती आहे. आपण जाणीवपूर्वक आपल्या वर्गाची सहल, शाळेची सहल त्या ठिकाणी जर आयोजित केली आणि हे दुर्लक्षित असणारं ठिकाण सगळ्यांच्या समोर आणलं तर एक ऐतिहासिक ठिकाण आपल्याला सगळ्यांच्या डोळ्यासमोर आणता येईल. हा एक ऐतिहासिक ठेव आपल्या सगळ्यांच्या समोर उघड करता येईल. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला जाऊन इतिहासाचा अभ्यास देखील या भूगोलाच्या क्षेत्रभेटीमध्ये करता येतो. काही ठिकाणी असं म्हटलं जातं की इतिहासाचं नाट्य भूगोलाच्या रंगभूमीवरती घडत असतं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्य स्थापनेमध्ये अनेक घटक आहेत पण महाराजांनी गड किल्ल्यांचीच निवड काय केली, तर गड किल्ले दुर्गम होते, तिथे जाणं खूप शत्रूला अवघड होतं, राजधानी सुरक्षित ठेवणं खूप सोपं होतं, भौगोलिक रचना त्यासाठी अनुकूल होती. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांची निवड का केली असावी, याचा अभ्यास, याचं उत्तर आपल्याला या भूगोलाच्या क्षेत्रभेटीमध्ये सापडतं. याशिवाय क्षेत्रभेटीमध्ये आपल्याला सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करता येतो. सपोज एखाद्या क्षेत्रामध्ये आपण भेटीला गेलो असो तर त्या ठिकाणी कोणकोणत्या सांस्कृतिक गोष्टी चालतात, मग तिथले सण समारंभ कोणते आहेत, चालीरती कोणते आहेत, त्यांच्या धर्म परंपरा कोणते आहेत. एखाद्या गावामध्ये गेला असेल तिथे यात्रा कोणती असेल, जत्रा कोणती असेल, किंवा अन्य काही धार्मिक घटना त्या ठिकाणी घडतात का, काही कोणते मेळे घडतात का, विशेष काही सण समारंभ उत्सव फेस्टिवल्स काही साजरे केले जातात का, याची माहिती आपल्याला क्षेत्रभेटीमध्ये कळते. ज्या दिवशी सण समारंभ साजरा होत असेल त्या दिवशी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या सण समारंभ प्रत्यक्ष डोळ्याने बघता येईल आणि युट्यूबवर बघण्यापेक्षा किंवा तुम्हाला चित्रपटातून ते बघण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्याने बघण्याचा जो आनंद आहे तो खूप तुम्हाला अवर्णनीय आणि अविस्मरणीय असेल. अशा अनेक गोष्टी या क्षेत्रभेटीतून आपल्याला मिळत असतात. क्षेत्रभेट या पद्धतीनं भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो. बऱ्याच मुलांना असं वाटत असतं की समाजशास्त्र, इतिहास, भूगोल हे विषय खूप कंटाळवाणे आहेत, सर येतात तासन तास आपल्याला अनेक गोष्टी ऐकवतात आणि मग निघून जातात. आता किती ऐकायचं कसं कदाचित आपल्याला मनात येत असेल, पण क्षेत्रभेटीसारखी अभ्यास पद्धती जर आपण भूगोलामध्ये वापरली तर आपल्याला भूगोलाचा अभ्यास अधिक मनोरंजकपणे करता येतो. आपल्या जाणीवा तर प्रगल्भ होतात, वैयक्तिक विकास होतोच, पण संकल्पना अधिक दृढ होतात आणि त्या खेळीमेळीनं होतात. तेव्हा भूगोलाची अभ्यास, भूगोलामध्ये क्षेत्रभेट ही वापरली जाणारी अभ्यास पद्धती ही अत्यंत उपयुक्त आणि प्रभावकारी मानली जाते. आपण जे ज्ञान अभ्यासतो, जे ज्ञान आपल्याला मिळतं त्याचं उपयोजन देखील आपल्याला करता येतं. समजा भूगोलाचा अभ्यास खूप सखोलपणे केला आणि तुम्ही खूप मोठे झालात, मोठे झाल्यानंतर तुम्ही एखाद्या टुरिस्ट कंपनीचे गाईड असाल किंवा टुरिस्ट कंपनी तुमचीच आहे, तर एखाद्या क्षेत्रामध्ये सहलीला कधी जायचं याचं नियोजन तुम्हाला आताच ठरवता येईल. समजा अंदमानला जायचं आहे तर पावसाळ्यामध्ये आपल्याला नाही जाता येणार, कारण पावसाळ्यामध्ये वाहतूकही बंद असेल, तुम्हाला जे बघायचं ते बघता येणार नाही, पावसाळ्यामध्ये ते सहल काढणं बरोबर नाही. हे कधी कळेल? जर भूगोलाचा अभ्यास आपल्याला पक्का असेल तर कळेल. तसं राजस्थानचं उन्हाळ्यामध्ये जाता येईल का? तर नाही जाता येणार, उष्णता खूप आहे, त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. मग थंडीच्या दिवसात सहल आयोजित करता येईल का? याचं उत्तर आपल्याला भूगोलाच्या अभ्यासातून मिळतं. त्यामुळे मिळालेल्या ज्ञानाचं उपयोजन करण्यासाठी क्षेत्रभेट ही अभ्यास पद्धती आपल्याला खूप उपयुक्त आहे. क्षेत्रभेटीला जायचं तर ठरलं, पण जात असताना पूर्वतयारी केली पाहिजे. मनात आल्याने क्षेत्रभेटीला गेलो असं होत नाही. क्षेत्रभेटीला जायचं असेल तर आपल्याला हेतू निश्चित करावा लागतो. का क्षेत्रभेट करायची, नेमकं त्यात आपल्याला काय मिळवायचंय. उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखाद्या दुष्काळी क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे, तर त्या क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी दुष्काळी क्षेत्रामध्ये जावं लागेल.
तुम्हाला त्यासाठी पूरस्थितीमधल्या किंवा पूरग्रस्त गावांचा अभ्यास करून चालणार नाही, ते गाव निवडून चालणार नाही, दुष्काळी क्षेत्राचीच निवड तुम्हाला करावी लागेल। त्यामुळे क्षेत्रभेटीचा उद्देश हेतू समोर ठेवून आपल्याला त्या ठिकाणाची निश्चिती करावी लागेल। याशिवाय क्षेत्रभेटीचे वेळापत्रक आपल्याला करावं लागेल। क्षेत्रभेट कधीही आयोजित करायची आहे, त्या आपल्या मूळ ठिकाणापासून क्षेत्रभेटीच्या स्थानाचं अंतर किती आहे, परत येण्यासाठी लागणारा वेळ कोणता आहे, वाहतुकीची साधनं काय आहेत, तिथं गेल्यानंतर अभ्यासाचं नेमकं आवाका किती आहे आणि त्यासाठी लागणारा वेळ किती आहे, तिथं गेल्यानंतर ज्यांची आपल्याला भेट घ्यायची आहे त्यांची वेळेची उपलब्धता आपल्याला असणं आवश्यक आहे। ज्या कारखान्याला किंवा ज्या क्षेत्राला आपल्याला भेट द्यायची आहे तिथं गेल्यानंतर ते कार्यालय आपल्याला उपलब्ध असलं पाहिजे। या सगळ्या गोष्टींचं जर पूर्व नियोजन असेल तर क्षेत्रभेट आपल्याला व्यवस्थित करता येईल। मनात आणलं आणि क्षेत्रभेटीला गेलो आणि नुसता जाऊन परत आलो तर क्षेत्रभेटीचा उद्देश साध्य होणार नाही। प्रॉपर वेळापत्रक असणं हे क्षेत्रभेटीसाठी खूप उपयुक्त आहे। आपल्या वेळेचा आणि आर्थिक बचतीसाठी सुद्धा याचा उपयोग होतो। महत्वाचे नकाशे क्षेत्रभेटीच्या या पूर्वतयारीमध्ये खूप आवश्यक आहे। तुम्ही सगळेजण टी व्ही बघत असाल, त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या अज्ञात प्रदेशामध्ये जाते आणि तिथला अभ्यास करून सुखरूपपणे परत येते। काही वेळेला त्याला नकाशे मदत करतात, काही वेळा तो भूगोलाच्या वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करतो, सावल्यांचा उपयोग करतो, पाण्याच्या उताराचा प्रवाह पाहतो आणि त्या दिशेने त्याची दिशा निश्चिती करतो। जर आपल्याकडे रेडीमेड नकाशे असतील, आराखडे असतील, तर क्षेत्रभेटीला गेल्यानंतर आपल्याला याचा खूप उपयोग होतो। जंगलामध्ये गेलात दिशा शोधायची तर उपयोग होऊ शकतो, समुद्रावरती गेलात दिशा शोधायची आहे, एखादं ठिकाण शोधायचं आहे, बेट शोधायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला या नकाशांचा उपयोग हा नक्कीच होत असतो। क्षेत्रभेटीला जात असताना आपल्याला आवश्यक माहिती सोबत असली पाहिजे। महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे ज्या कार्यालयाला आपल्याला भेट द्यायची आहे त्यांची परवानगी पत्र असणं आवश्यक आहे। समजा अभयारण्यामध्ये प्रवेश करायचा आहे, तुम्ही गेलात गाडी घेऊन आणि अभयारण्याच्या गेटवरती उभा राहत आणि आम्हाला आत घ्या असं म्हणू लागलात तर ते शक्य होणार नाही। धरणाच्या ठिकाणी गेलात आणि अधिकाऱ्याने म्हणाल की धरण बघायचं आम्हाला जाऊ द्यात तर नाही शक्य होणार। कारखान्यावरती गेलात, कारखाना व्यवस्थित सुरू आहे आणि तुम्ही कारखान्याच्या गेटवरती भरून तिथल्या वॉचमॅनला म्हणाल आहात की आम्हाला आत सोडा तर नाही शक्य होणार। संबंधित कार्यालयांशी पत्रव्यवहार करावा लागेल, त्यांच्याकडून पूर्व परवानगी आपल्याला लेखी स्वरूपामध्ये मिळवावी लागेल आणि त्याहीपेक्षा महत्वाचं मिळाली परवानगी पत्र सोबत घेऊन तुम्हाला जावं लागेल। हे सगळे जर प्रोसिजर आपली पूर्ण असेल तर क्षेत्र भेट कधीही आपली वाया जात नाही, त्याचा हेतू पूर्णपणे आपल्याला साध्य करता येतो। क्षेत्रभेटीला जात असताना प्रश्नावली पण खूप आवश्यक आहे। प्रश्नावली म्हणजे जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे ती माहिती मिळवण्यासाठी आवश्यक ते प्रश्न विचारले पाहिजे। प्रश्नांची संख्या पण निश्चित असली पाहिजे। प्रश्न विचारत असताना समोरच्याला समजतील अशा सोप्या शब्दात प्रश्नांची रचना असली पाहिजे। फक्त हो किंवा नाही असे प्रश्न जास्त असू नये, कारण त्यातून तुम्हाला माहिती फारशी मिळणार नाही। तुम्हाला निबंधात्मक प्रश्न किंवा माहिती वजा प्रश्न जास्त विचारावे लागतील। आणखी एक खूप महत्वाचं म्हणजे क्षेत्रभेटीला ही प्रश्नावली तयार करत असताना समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेणारे प्रश्न तुम्हाला विचारावे लागतील। पण एक काळजी घ्या, समोरच्या मनाचा ठाव घेत असताना त्याचा स्वाभिमान दुखावणार नाही, त्याच्या वैयक्तिक गोष्टींच्यावरती आपण बोसणी लावत नाही ना, या सगळ्या गोष्टी तारतम्य लक्षात ठेवून आपल्याला ही प्रश्नावली तयार करावी लागेल। या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा आपल्याला क्षेत्रभेटीला जाता येतं, ही पूर्वतयारी पूर्ण होते। क्षेत्रभेटीला जात असताना साहित्य कोणतं बरोबर घ्यायचं, जेवढं कमीत कमी साहित्य घेता येईल तेवढं तुम्हाला सहजतेने वावर करता येईल, पण कमीत कमी याचा अर्थ आवश्यक ते वगळून तरी आपल्याला जाता येणार नाही। आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा नोंद वही घ्यावी लागेल। आपण क्षेत्रभेटीला गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी बघत असतो, डोळ्यांनी वेगवेगळे अनुभव आपण आपले साठवत असतो, सगळ्याच गोष्टी मेंदूमध्ये स्मरणात ठेवणं आणि त्यानंतर आठवणं खूप कठीण होऊन बसतं। जी जी गोष्ट तुम्हाला नवीन वाटेल, जी जी गोष्ट त्यातून काहीतरी शिकावं असं वाटेल, आपल्या खिशामध्ये हाताला आपल्या मदतीला एक डायरी आणि पेन असलं पाहिजे। जी गोष्ट नाविन्य वाटतं त्याची पटकन आपण नोंद त्याच्यामध्ये ठेवली पाहिजे, जे नंतर अहवाल लेखन करत असताना त्या मुद्द्यांचा त्या नोंदींचा आपल्याला वस्तुनिष्ठपणे उपयोग करता येतो। दुसरी गोष्ट, जी प्रश्नावली आपण तयार केली त्याची आवश्यक संख्येतके प्रिंट्स आपल्या सोबत असले पाहिजे आणि त्यातले किती बारकावे असले पाहिजे। बघा, क्षेत्रभेटीला गेल्यानंतर प्रश्नावली आपण घेतली, बंच घेतला 50 बरोबर आणि गेलो आणि 50 माणसं आपल्या समोर आहेत पण पेनच आपल्या हातामध्ये नाही आहेत, तर 50 माणसं एकाच पेननं लिहू शकतील का? तर नाही लिहू शकणार। तर आपल्याला तेवढ्या संख्येनं पेन पण असले पाहिजे, म्हणजे कमीत कमी वेळामध्ये आपल्याला प्रश्नावली भरून घेता येईल आणि जास्तीत जास्त माहिती गोळा करता येईल। अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात की ज्या लक्षात ठेवून जाणीवपूर्वक सोप्या पद्धतीने क्षेत्रभेट करता येण्यासाठी उपयुक्त असतात आणि त्या जरूर कराव्यात।
पेन पेन्सिल या साध्या गोष्टी आहेत की ज्यांचा वापर काय असतो हे सांगण्याची पुन्हा सविस्तर आवश्यकता नाही. त्या गोष्टी तर खूप महत्त्वाच्या आहेत टिपणं घेण्यासाठी, त्या हाताशी असल्याच पाहिजे. मोजपट्टी, ऐतिहासिक गोष्ट आपण बघायला गेलो, काही वास्तू बघायला गेलो, वास्तुरचनेचा अभ्यास करत असताना मेजरमेंट्स काही सहजतेने आपल्याला घेता येतात आणि त्यातले बारकावे लक्षात येतात. म्हणजे वास्तुशास्त्र किती प्रगल्भ होतं ते जर आपल्याला पुराव्यांशी पटवून द्यायचं असेल तर मोजपट्टीने आपण माप घेतली आणि अहवालामध्ये त्याची नोंद आपण चांगल्या प्रकारे दाखवली, ते सिद्ध करून दाखवलं तर लोकांना ते पटतं आणि मग त्याची महानता लक्षात आणून देण्यासाठी आपला अहवाल उपयुक्त ठरतो. त्यामुळे मोजपट्टी किंवा अशी मेजरमेंटची साधनं आहेत ती पण आपल्यासोबत असली पाहिजेत. कॅमेरा आणि दुर्बीण साधारण एकसारख्या गोष्टी आहेत, पण कॅमेरा हा असला पाहिजे. पण कॅमेरानं काय करणार आहोत, फक्त सेल्फी काढणार आहोत का आपण? तर नाही. आपण ज्या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहोत तिथं गेल्यानंतर ज्या काही महत्वाच्या ज्या काही अशा दुर्मिळ गोष्टी आहेत त्याची छायाचित्रं घेतली पाहिजेत. काही वेगळी पिकं आहेत, काही वनस्पती आहेत, काही प्राणी आहेत, काही पक्षी आहेत की जे तुम्हाला इतरत्र सापडत नाही, त्यांची छायाचित्रं घ्यायची असतील तर कॅमेरा आपल्यासोबत जरूर असला पाहिजे. याशिवाय होकायंत्र असेल, कागदी पिशव्या असतील, यांचा सुद्धा आपल्याला जरूर वापर करता येईल. याशिवाय छोट्या मोठ्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपण जर सोबत घेऊन गेलो तर क्षेत्रपेठ ही आपली अत्यंत सुखाव आणि अत्यंत खूप चांगली अनुभव देणारी असेल, फलदायी असेल. क्षेत्रपेठेला गेल्यानंतर आपल्याला काही काळजी घ्यावी लागते. काय काळजी घ्यायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा क्षेत्रपेठेला जात असताना आपली सुरक्षितता खूप महत्वाची. आपण जेवढ्या संख्येनं जात आहोत त्या सगळ्या आपल्या सदस्यांना सुरक्षितपणे परत येऊन घेणं, स्वतःची तर काळजी घेणं महत्वाचं आहे पण स्वतःच्या बरोबर इतरांची काळजी घेणं देखील खूप महत्वाचं आहे. यासाठी आपल्यासोबत जे मार्गदर्शक शिक्षक असतील त्यांच्या सूचनांचं आपण पालन केलं पाहिजे. केवळ शिक्षकच नव्हे तर काही माहितीपर गोष्टी असतील, उदाहरणार्थ समजा आपण त्या ठिकाणी गेलो आणि तिथं समजा एखादा गाईड असेल, त्या गाईडनं काही सूचना दिल्या की बाबा असं करू नये असं करा, त्यांच्या सूचनांचं आपण पालन केलं पाहिजे. कारण का, याच्यामध्ये आपण क्षेत्रपेठेला गेलो असेल आणि एखादा आपल्या नाव गाठीचे असेल तर एकाच अनुभवावरती आपल्याला सगळ्याच धोक्यांना सामोरं जाता येत नाही. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते. ज्या त्या ठिकाणी जे जे मार्गदर्शक आपल्याला सूचना देतील त्यांच्या सूचनांचं पालन करणं आणि सर्वजण सुरक्षित राहणं हे क्षेत्रपेठीमध्ये खूप महत्वाचं आहे. क्षेत्रपेठीला जात असताना आपल्यासोबत ओळखपत्र असलं पाहिजे, मग ते शाळेचं असेल संस्थेचं असेल. अन्यथा आपण एखाद्या टुरिस्ट कंपनीमधून गेलो असेल तर त्या क्षेत्रपेठीचं ओळखपत्र आपल्यासोबत असलं पाहिजे. दुर्दैवाने एखादा आपत्तीजनक प्रसंग आपल्यावरती आलाच आणि तुम्ही बोलू शकत नसाल तर तुमच्या वतीनं ते ओळखपत्र बोलत असेल, तुमची तो माहिती सांगेल आणि या आपत्तीजनक प्रसंगामध्ये तुम्हाला सहायता मिळण्यासाठी अत्यंत ते उपयुक्त ठरेल. केवळ आपत्तीमध्ये नव्हे तर ओळख पटवायची असेल अन्य लोकांना, तुम्ही फुल तुमचा प्रूफ जर दाखवलं तर तुम्ही विश्वासार्ह अधिकृत व्यक्ती आहात हे पटवून देण्यासाठी सुद्धा ते ओळखपत्र उपयुक्त ठरतं. त्यामुळे ओळखपत्र किंवा एखादं परवानगी पत्र आपल्यासोबत जर असेल तर ते खूप फायद्याचं ठरतं. क्षेत्रपेठीला जात असताना आपल्यासोबत अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांकाची यादी पण असली पाहिजे. कारण त्यावेळेला आपण बोलू शकत नसो पण आपल्या कोणाशी तरी संपर्क साधला पाहिजे की जी आपल्याला व्यक्ती आपल्या निकटची आणि आपल्याला मदत देऊ शकते त्यांच्याशी संपर्क साधता येईल अशा अत्यावश्यक क्रमांकाची यादी हे देखील आपल्यासोबत असली पाहिजे. यासोबत क्षेत्रपेठीला गेल्यानंतर पर्यावरण पूरक आपलं वर्तन असलं पाहिजे, इको फ्रेंडली असलं पाहिजे. काय करावं काय करू नये या सगळ्या गोष्टी आपल्या सदस्यांना माहिती पाहिजे. याचं कारण असं आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपण जातो त्या क्षेत्रामध्ये अनेक प्राणी पक्षी वनस्पती असतात की ज्या दुर्मिळ असतात आणि आपलं वर्तन हे पर्यावरण पूरक असलं पाहिजे. आपल्या सर्व सदस्यांचं वर्तन असं असावं की ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणच्या कोणत्याही पर्यावरणाच्या घटकाची हानी अजिबात होणार नाही, त्या सगळ्यांचं जतन होईल, काळजी होईल, संवर्धन होईल. अशा प्रकारचाच हेतू आणि वर्तन सदैव आपल्या बरोबर सर्व सदस्यांचं असलं पाहिजे. तिथल्या स्थानिक लोकांशी संपर्क साधून जितकी जास्तीत जास्त माहिती मिळवता येईल तेवढी जास्तीत जास्त माहिती आपल्याला मिळवता येईल पाहिजे. तिथं गेल्यानंतर स्थानिक व्यक्तींशी गप्पा मारता आल्या पाहिजेत आणि गप्पा या अनौपचारिक असल्या पाहिजेत. केवळ प्रश्नांचा भडीमार केला आणि माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असा असू नये. सहज अनुभव त्यांचे आपल्याला ते सांगतील असंच आपलं बोलणं असलं पाहिजे, सौजन्यपूर्ण असलं पाहिजे. तर आपल्याला स्थानिक लोक जास्तीत जास्त माहिती आपल्याला तिथून देऊ शकतील आणि मिळणारी माहिती आपल्याला अहवाल लिखाण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
पाठ्यपुस्तकामध्ये जी माहिती मिळाली त्याहीपेक्षा जास्त माहिती आपल्याला या लोकांच्याकडून मिळू शकते. जे पाठ्यपुस्तकात मिळालंय त्याच्यापेक्षा काही जास्त माहिती किंवा त्याच्याशी विसंगत असलेली माहिती पण मिळते. त्या दोहोंची तुलना करून आपल्याला अचूक निष्कर्ष काढण्यासाठी या माहितीचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक लोकांशी जास्तीत जास्त बोलणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे क्षेत्र भेटीमध्ये खूप महत्वाचं असेल. क्षेत्रभेटीला गेल्यानंतर आपल्याला खूप पथ्य पाळावे लागतात. क्षेत्रभेटीला गेल्यानंतर कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं अशा आशयाचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. केवळ परीक्षेसाठी नाही तर सामान्य ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, कसं वागावं कसं वागू नये यासाठी देखील हे मुद्दे खूप महत्वाचे. क्षेत्रभेटीला गेल्यानंतर तिथं जो कचरा पडला असेल तो संकलित करण्यासाठी शक्य असेल तितक्या गोण्या आपल्या सोबत घेतल्या पाहिजे, तिथली साफसफाई करता आली पाहिजे. याचा उद्देश असा आहे की क्षेत्रभेटीला गेलो आणि केवळ माहिती मिळवली असं नको, कारण स्थानिक लोकांच्या मदतीला किंवा स्थानिक लोकांच्या कार्याला खूप मर्यादा असतात. तुम्ही तिथे गेल्यानंतर त्या स्थानाची जर स्वच्छता केली तर त्या लोकांना सुद्धा तुमच्याविषयी आपुलकी वाटते की एवढे लोक लांबून येतात आणि या स्थानाची स्वच्छता करतात. केवळ त्यांना दाखवण्यासाठी नाही तर राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सुद्धा आपल्याला या गोष्टी सहजपणे करता आल्या पाहिजेत. त्यामुळे कचरा गोळा करण्यासाठी मोठ्या गोण्या, किरसुणी, खराटे यासारख्या गोष्टी आपल्या सोबत असल्या पाहिजे. केवळ असलेला कचरा गोळा करणं असं नव्हे तर आपण गेल्यानंतर कचरा आपल्याकडून होणार नाही याची पण काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या खाद्यपदार्थांचे वेष्टन असतील, प्लेट असतील, बॉटल्स असतील या गोष्टी देखील आपल्याला स्वतःच्या स्वतः त्यांची विल्हेवाट आपल्याला लावता यायला पाहिजे. तिथं गेल्यानंतर पर्यावरणपूरक हेच वर्तन असलं पाहिजे. अभयारण्यामध्ये आपण गेलो आणि तिथं गेल्यानंतर तिथल्या वन्य प्राण्यांना त्रास होणार नाही, प्राणी संग्रहालयात गेला असेल तर त्यांच्यासोबत फोटो काढणं, वेगवेगळे आवाज करणं, नक्कल करणं, त्यांना काहीतरी गोष्टी खाण्यासाठी देणं, त्यांना टोचण्यासाठी काहीतरी वस्तूंचा वापर करणं या गोष्टी आपल्याकडून होणार नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण पथ्य पाळली तर क्षेत्रभेटीमध्ये स्थानिक लोकांचं सहकार्य वाढतं आणि तुमच्याविषयी आदर सुद्धा वाढत असतो. क्षेत्रभेटीला गेल्यानंतर केवळ तिथं माहिती मिळवली असं होता कामा नये. तुमचा जो उद्देश आहे हा उद्देश साध्य करण्यासाठी काही वेगळ्या मार्गांचा तुम्ही अवलंब करू शकता. उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादं पथनाट्य बसवलं, त्या पथनाट्यातून एखादा जागृतीपर संदेश समाजापर्यंत तुम्हाला पोहोचवता येतो. उदाहरणार्थ तुम्ही आजपर्यंत बऱ्याच ऐतिहासिक वास्तूंना भेट दिली असेल, तिथे गेल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की भिंतींवरती काहीतरी कोरलेलं आहे, लिहिलेलं आहे, असं काहीही लिहू नये हे लोकांना तुम्हाला समजावून सांगायचंय, पण नुसत्या सूचना करून लोक ऐकत नाही. तुम्ही जर पथनाट्याच्या माध्यमातून नाट्यकरण करून कथात्मक पद्धतीनं ही गोष्ट सादर करण्याचा प्रयत्न केला तर ती लोकांना भावते आणि काही मोजक्या लोकांच्यावरती त्यांचा प्रभाव पडतो. हे काही लोकांच्यावरती जरी प्रभाव पाडण्यामध्ये जर तुम्ही यशस्वी झालात तरी पण तुमचा पथनाट्याचा उद्देश हा सफल झाला असं म्हणता येतं. माहिती फलक असतील. मगाशी आपण बघितलं होतं की बाणूरगड हा तसा दुर्लक्षित भाग आहे. तुम्ही जर बहिजी नायकांची माहिती मिळवलीत आणि तिथं माहिती फलक जर लावलात तर तुमच्यानंतर येणारे जे पर्यटक असतील, अभ्यासू लोक असतील, त्यांना त्या माहितीचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे काही माहिती फलक जर या क्षेत्रभेटीमध्ये करता आले, तिथं लावता आले तर ते देखील खूप चांगलं आहे. याशिवाय काही सूचना असतील, इथं आल्यानंतर हे करावं हे करू नये, जर तुम्हाला अनुभवती जर तिथं काही असं मिळालं तर काही सूचना फलक जर तुम्हाला करून लावता आले तर ते इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात. त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची पण भेट घ्यायला पाहिजे. तुम्हाला त्या तिथं ज्या समस्या वाटल्या त्या समस्यांच्या विषयी तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्या समस्या दूर होण्यासाठी त्यांना काही उपाययोजना सुचवल्या पाहिजे. त्या उपाययोजना दूर होण्यासाठी त्यांना तुमची जर मदत काय पाहिजे असेल तर ती देखील तुम्ही करायला तत्पर असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर आपण करत राहिलो तर क्षेत्रभेट ही खूप चांगल्या प्रकारे आणि भूगोल विषयासाठी उपयुक्त ठरते आणि इतरांनी मार्गदर्शक ठरते. क्षेत्रभेटीचं व्यवस्थापन अशा पद्धतीने केल्यानंतर क्षेत्रभेट झाली असं नाही तर क्षेत्रभेटीचा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे म्हणजे क्षेत्रभेटीचं अहवाल लेखन करणं. जसं पूर्वीच्याकडे लोक गंगा यात्रेला जात होते, गंगा यात्रेला जाऊन आले की गंगेची महती सांगणारं गंगा पूजन लोक करत होते. कारण का तर इतरांनी पण गंगेचं दर्शन घ्यावं आणि आपला देश पर्यटन करून बघावा हा त्या पाठीमागचा उद्देश असायचा. तसं क्षेत्रभेटीला जाऊन आल्यानंतर इतर लोकांनी देखील त्या क्षेत्रामध्ये जावं, त्या क्षेत्राचा अभ्यास करावा आणि मिळालेल्या माहितीमध्ये आणखीन भर टाकावी अशा प्रकारचं अहवाल लेखन आपल्याला करता आलं पाहिजे आणि हा आपल्या क्षेत्रभेटीचा सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा टप्पा आहे. मग हे अहवाल लेखन कसं करायचं तर ते सूत्रबद्ध असलं पाहिजे, इतरांना सहज समजेल, सोपं असलं पाहिजे, त्याच्या शब्दांची बांधणी अत्यंत आकर्षक आणि सुसंबंध असली पाहिजे. हे क्षेत्रभेटीचं अहवाल लेखन करत असताना काही साधनं आपल्याला वापरता येतील. कोणकोणती साधनं असतील तर क्षेत्रभेटीला गेल्यानंतर तुम्ही काही छायाचित्र काढले असतील,
ते छायेचे तर काही दगडांचे असतील, काही मातींचे असतील, पिकांचे असतील, वनस्पतींचे असतील, तुम्ही त्यांची माहिती देणार असाल तर पुराव्यादाखल तुम्हालाही छायाचित्र त्या ठिकाणी जोडता येतील. तिथल्या काही लोकांची, त्यांच्या वेशभूषेची, त्यांच्या आहाराची, त्यांच्या सण संभ्रमाची जर तुम्ही त्या ठिकाणी छायाचित्र टाकली तर ती पण खूप उपयुक्त ठरतात आणि लोकांना आपला अहवाल वाचनीय होतो. लोक पुढे पुढे ते अहवाल वाचत राहतात आणि तो अहवाल लोकांना जर आवडायला लागला तर लोकांच्या मनामध्ये जिज्ञासा होते आणि लोकही क्षेत्र भेटीसाठी उद्युक्त होतात. क्षेत्र भेटीसाठी आपण जे नकाशे आराखडे वापरलेले असतात, तक्ते वापरलेले असतात, हे तक्ते सुद्धा खूप महत्वाचे आहेत. पुढचा माणूस ज्यावेळी क्षेत्रपटीला जाणार आहे त्यावेळी ते नकाशे त्याच्या जर हाताशी असतील तर त्याला ते दिशादर्शक ठरतात. काही तक्ते जर तुम्ही दिले असतील तर मिळालेल्या माहितीची तुलना त्याच्यामध्ये केली असेल, काही संकलित माहिती केली असेल, ती सूत्रबद्धपणे त्याच्या समोर येते आणि त्या ती माहिती म्हणजे त्याचा बेस आहे, तो त्याचा पाय आहे, त्याच्यामुळे ती माहिती मिळायला उद्युक्त होईल. त्यामुळं तुम्ही तुमच्या अहवालामध्ये मिळालेल्या माहितीचे तक्ते आराखडे जोडणं देखील खूप महत्वाचं आहे. क्षेत्रपटीचं अहवालेखन प्रत्यक्ष कसं कराल? परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. क्षेत्रपेटीचं अहवालेखन करा म्हटलं की तुम्हाला प्रश्न पडतो की आता काय द्यायचं. तर आपण शैक्षणिक सहलीला शाळेकडून जात असतो, ज्या क्षेत्रामध्ये आपण सहलीला जाणार आहोत त्या क्षेत्रावर आधारित आपल्याला हे अहवालेखन करता यायला पाहिजे. समजा आपल्या शाळेची सहल सज्जनगडला गेली असं आपण कल्पना करूयात, तर सज्जनगडला गेल्यानंतर हा अहवालेखन कसा असेल याचा नमुना आम्ही इथे तुम्हाला आज दाखवणार आहे. तर सगळ्यात पर्यंत क्षेत्रपेटीला गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा अहवाल येत असताना प्रस्तावना लिहावी लागेल. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या भूगोल विषयाच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत सोमवार दिनांक 18/5/2020 या दिवशी आमची सहल सज्जनगड या परिसरामध्ये जाऊन आली. या भेटीच्या निरीक्षणातून आलेले काही मुद्दे, काही माहिती आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत अशी साधारणतः या विषयाची प्रस्तावना करावी. त्यानंतर केलेल्या माहितीचं सादरीकरण, त्यामध्ये मुद्दे काय असावेत, तर माहिती संकलित करण्यासाठी मुलाखत, प्रश्नावली, प्रत्यक्ष निरीक्षण चित्रे, माहिती फलक यांचा वापर या क्षेत्रपेटीमध्ये करण्यात आला. त्यामधले मुद्दे पुढील प्रमाणे असतील. सज्जनगड परिसर हा सह्याद्री पर्वताच्या कुशीत असून त्याला परळीचा गड असेही म्हणतात. येथील माती तांबूस खडकाळ आहे, परिसर डोंगर दऱ्या याने वेढलेला आहे. खडक बेसाळ प्रकारचा असून या ठिकाणी विदारण प्रक्रियेचा सुद्धा आम्हाला अभ्यास करता आला. गडावरील पाणी साठवण्याची जुनी पद्धती देखील आमच्या अभ्यासामध्ये आली. संत रामदास स्वामी यांचे जीवनचरित्र, माहिती फलक, पुस्तके, मुलाखती यामधून अभ्यास आले. सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास करत असताना तुम्हाला तिथे लक्षात येईल की गडावरती रामनवमी, दासनवमी, हनुमान जयंती इत्यादी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात. गडावरच्या परिसरामध्ये प्राथमिक व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतीवरती आधारित जीवन जगणारे लोक त्या ठिकाणी भरपूर आहेत असं सांस्कृतिक ऐतिहासिक माहिती आपल्याला या क्षेत्रभेटीमधून सज्जनगड या ठिकाणी संकलित करता आली. आणि या सगळ्यामधून शेवटचा महत्वाचा टप्पा म्हणजे निष्कर्ष. काय शिकलो याच्यामधून, तुम्हाला त्यातून काय आउटपुट मिळालं हे देखील निष्कर्षामध्ये सांगता यायला पाहिजे. या भेटीमुळे नैसर्गिक स्थितीचा मानवी जीवनातील व्यवसाय, शेती, वाहतूक इत्यादीवर कसा परिणाम होतो हे अभ्यासता आले. पाठ्यपुस्तकातील संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेता आल्या. भूगोलाच्या अभ्यासात आम्हाला अधिक रुची निर्माण झाली. निसर्गाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आम्हाला प्राप्त झाला. अशा प्रकारे आपल्या निष्कर्षाचं लेखन या अहवालेखनामध्ये करता येईल. या पद्धतीने आपल्याला अहवालेखन या क्षेत्रभेटीचं करायचं आहे. आपल्या पुस्तकामध्ये अलिबागला जाणारी सहल या ठिकाणी अभ्यासाला दिलेली आहे, त्याचं वर्णन पाठ्यपुस्तकामध्ये आलेलं आहे. त्याचं सखोल वाचन करण्याची आवश्यकता नाही, ते तुम्ही वाचू शकता आणि वाचून तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये तिथले शिक्षक विद्यार्थ्यांना सूचना कशी देतात आणि ते विद्यार्थी माहिती कशी मिळवतात याचा एक प्रत्यक्ष वस्तुपाठ त्या ठिकाणी आहे. उदाहरणार्थ मुलं बसमध्ये बसलेत, शिक्षक विद्यार्थ्यांना सूचना देत आहेत की खिडकीतून बाहेर बघा, तुम्हाला भूरचना कशी दिसते. मग मुलं सांगतात की डोंगर दारे दिसत आहेत, गाडी उताराच्या दिशेनं जाते म्हणजे उतारा कोणत्या दिशेला हे त्यांना कळतं. आजूबाजूला वनस्पती कशा आहेत, मग काही विद्यार्थी सांगतात की इथे वनस्पती विरळ आहेत. आणि अलिबागला गेल्यानंतर पुन्हा शिक्षक हाच प्रश्न विचारतात की इथल्या वनस्पती कशा आहेत, तर त्या ठिकाणी विद्यार्थी उत्तर देतात की वनस्पती वेगळ्या आहेत, तिथल्या जाती वेगळ्या, तिथं वनस्पती आच्छादन खूप दाट आहे. मग या दोहोमधला फरक शिक्षक त्यांच्या लक्षात आणून देतात. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जर आपण बघत गेलो तर क्षेत्रभेट ही कशा पद्धतीनं करता येईल हे आपल्याला कळेल. जेव्हा आपण शाळेच्या सहलीतून जात असतो त्यावेळी केवळ मनोरंजन, पर्यटन, शॉपिंग या गोष्टीकडे फारसं लक्ष न येता क्षेत्रभेट ही अभ्यासपेट आहे असं समजून आपण याकडे पाहिलो तर शैक्षणिक सहलींचा खरा उद्देश आपल्या समोर येईल आणि तो साध्य करता येईल.
या क्षेत्रभेटीचा पाठातून आपल्याला क्षेत्रभेटीचा उद्देश नक्कीच कळाला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात ठेवा की क्षेत्रभेट ही नक्कीच आपली भविष्यामध्ये अभ्यास भेट ठरेल. धन्यवाद.